कोरोनाच्या उत्परिवर्ती तो मायक्रोन या विषाणूचा वेगाने प्रसार सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला 3 जानेवारी 2022 पासून सुरुवात झाली आहे. मुलांच्या लसीकरणासाठी कोवॅक्सिन ही लस वापरण्यात येणार असून राज्यातील 650 केंद्रावर सुमारे 60 लाख मुलांचे लसीकरण करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे. मुलांच्या लसीकरणासाठी कोविन संकेतस्थळावर नाव नोंदणी शनिवारपासून म्हणजेच 1 जानेवारी 2022 पासून सुरू करण्यात आली आहे. तसेच प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मालाड पश्चिम स्थित आक्सा साई विद्या मंदिर येथे 15 ते 18 वर्षांवरील मुलांकरिता लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. प्रभाग समिती अध्यक्षा तसेच नगरसेविका संगीता संजय सुतार यांनी पालकांना आणि विद्यार्थ्यांना लस घेण्याचं आवाहन केलं आहे. या लसीकरण मोहिमेचे उद्घाटन विभाग प्रमुख सुधाकर सुर्वे व प्रभाग समिती अध्यक्षा संगीता संजय सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विभाग प्रमुख सुधाकर सुर्वे, समाजसेवक संजय सुतार, महिला विभाग संघटक मनाली चौकीदार, मलाड विधानसभा संघटक अनिल भोपी, उपविभाग प्रमुख अँथोनी पॉल, उपविभाग संघटक जयश्री म्हात्रे, शाखा प्रमुख संदेश घरत, पीए सुधाकर गुरव, युवा सेना मुंबई सचिव नितीन कासकर, उपशाखा प्रमुख सुनील सावले, अल्ताफ शेख, अल्पसंख्याक उपविभाग समन्वय अशरफ अली खान उपस्थित राहिले. जागृत महाराष्ट्र न्यूज, मलाड, मुंबई. ताज्या अपडेट्ससाठी जागृत महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.